रिलॅक्स होऊ नका, आपलं शूटिंग करायचं आहे अजून. एवढी आता नको ना. का ग? त्याची गरजच नाहीये. खूप सॉलिड शॉट करणार होतं, एकदम रोमॅन्टिक शॉट. म्हणजे तू उचलू शकशील ना हिला? आता नको. अच्छा झेपणार नाही का? मग झेपायचा प्रश्न नाही. घ्या चले. चला मदन. ताई काही मस्त शॉट लागलाय ना. हा सरांना आवडेल. 2 महिन्यात वजन वाढले का ग तुझं? कमीच झालं उलट. सासवड मुंबई सासवड करून का तुला झेपत नाहीये? दादा चेहरा असरा ठेवा ना. अगं परी मुलगी नेहमी सासरीच जाते आपल्यात. शी आपल्यात बिपल्यात तू इतका नॅरो माइंडेड आहेस. नॅरो माइंडेड मी? आबांना नाचवतोय तुझ्यासाठी. नॅरो माइंडेड फक्त माझ्यासाठीच नाचवतोय. तुला मजा नाही येते या सगळ्यात? मला मजा यायचं. आतमधन चेहरा हसरा ठेवा ना. हो हो ठेवतोय. वर घे. अगं परी आबा नवीन बंगला बांधतात तुझ्यासाठी. हॉस्पिटलची जागा फायनल करायचं चाललंय. बघ मी फक्त प्रश्नाचं उत्तर दिलं आणि मला विचारल्यावर फर्स्ट चॉईस मुंबई एवढं सांगितलं. अगं कसलं फर्स्ट चॉईस? ही उर्वी पण ना काय नाही ते प्रश्न विचारत बसते. आणि फर्स्ट चॉईस म्हणजे मी फर्स्ट चॉईस नाही का तुझा? तूच माझा फर्स्ट चॉईस आहेस. येते मी सासवडला. तू गाच असं रागू नकोस. हा काय रागू नको? मोठा धक्का दिलास का परी आज? असं आत वेगळं बाहेर वेगळं असं वाटलं होतं तुझ्याकडे बघून. तू आत बाहेर म्हणजे तू गाच भांडतोयस माझ्याशी? ताई उगत त्यांच्या डोळ्यात बघा ना. हे बघ तू विचार केला होतास ना आधी मला विचारायच्या आधी. हा विचार. आणि तू विचारलं होतास आठवते का? मी नव्हतो आलो विचारायला, तू विचारलेलंस. म्हणजे मी विचारलं म्हणून तू हो म्हणालास का? ठीक आहे आता तू विचार कर आणि मीही विचार करते. वा मस्त. विचार कर म्हणजे? म्हणजे विचार कर, मीही करते. कट कट. आओ थांबा ना राहिलाय. बस झालं उरलेलं तुम्ही ट्रिक्स माझी चप्पल तुटली आहे. हा असं असं प्रकाश जाऊ नको. चाललो मी देवाला सांगतो. मी घेतो ट्रिक्स हळूहळू. आता तरी सांगणारच का तुझ्या मनात काय चाललंय ते? तू सांग तुझ्या मनात काय चाललंय ते. माझ्या मनात एवढंच चाललंय परी की आपण दोघं आनंदाने राहू आपल्या बंगल्यात सासवडला. म्हणजे तुला हवं तसंच ना? तरी अंदाजे किती वेळ लागेल या सगळ्या प्रकाराला? अर्धा तास. तुम्ही लग्नाचेच इव्हेंट्स करता का? नाही नाही मी फिल्म्स डिरेक्शन करते. अरे वा मग आज वन मॅन शो का? म्हणजे कॅमेरा दिग्दर्शन? नाही एरबी इकडे आमचे कॅमेरामन असतात पण असताना एक बारशाची इव्हेंट आली. अहो कॅमेराहून आठवलं, ताईच्या लग्नामध्ये फोटोग्राफरने 8,000 घेतले होते त्या काळात. 8,000? तुमचं किती ठरलंय पॅकेज मॅडम? मी समीर नाही आलं अजून. नाही ना अजून तयार होतोय. सायकायट्रिस्ट ना कधीही एमर्जन्सी कळत नाही. आय एम सो सॉरी मी त्याला बोलावते. समीर काय समीर काय चाललंय काय? अजून तयार नाहीयेस तू? सगळे वेट करतायत ना बाहेर. व्हॉट्स रॉंग विथ यू? तू काय एवढी चिडचिड करतेयस? परी सगळं घाईघाईत नाही ना करत आहे? ती खुश आहे आणि काळजी करू नकोस आम्ही बोलतोय सारखं. प्लीज टोमणे नको आहेत मला. तू कधी सासवडच्या बाहेर राहण्याचा विचार केलास का? अकशक्य आहे ती. कशक्य म्हणजे? अग माझी फॅमिली मित्र दुकान शेती सगळं सोडून येऊ. माझी पण फॅमिली माझं हॉस्पिटल माझे मित्र सोडून मी नाही येते का? पोझिशन पोझिशन सोडू नका. सॉरी. अगं परी पण सगळे असंच करतात. आता माझी आई तुझी आई यांची आई सगळ्यांनी तेच केलं. यांच्या आईने घर सोडलं म्हणून मी पण सोडायचं का? ऑब्व्हियस ऑब्व्हियस. बर मग मी माझं घर सोडते आणि तू तुझं सोड. मुळात आमची परी ना खूप लाघवी आहे नाही का? आणि तो मुलगा पण फार गोड आहे प्रकाश. हा तू हट्टी वाटलंच होत मला पण एवढी. मग आता नाही आवडत का तुला मी? आता आवडतेस ना, नाही तर काय येणं म्हणून चित्र काढून घेतो का मी? तू माझ्यावर ओरडतोयस. कितीही शिकलेल्या मुली असल्या तरी घरातल्या गोष्टी यायलाच हव्यात.
आमच्या दादा बहिणींचे संस्कारच खूप उत्तम आहे. अगं ओरडलो ते ना फक्त, कांगावर आलो तुला मारायला. मारशील हिम्मत तुझी. पोझिशन म्हणते माझी पोझिशन बघा इथं काय झाली. परी तुझं प्रेम फारच ओसरलंय ग. ए माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मग काय, पण मला जर विचारलं ना माझा पहिला चॉईस कुठला, तर तो मुंबईच असणार आहे. कसला पहिला चॉईस, आधी कसली होती? वाव तुमचं घर किती मस्त आहे, तुमचं शेत किती मस्त आहे, वाव घरात किती माणसं, वाव नक्कल करतोय, किती पहिले आहेत, वाव सगळ्याला वाव. आणि आता बघा पहिल इथं नाही तिथं नाही, मग काय पट्टीनं मध्यबिंदू काढून तिथं राहायचं का आपण? एक मिनिट, मुंबई आणि सासवडचा मध्यम बिंदू कुठला? मध्यबिंदू तेच रे. सेंट्रल पॉइंट कुठला? पुणे. पुण्यात आपलं घर आहे, आपण तिथेच राहू. चालेल ना, आपण राहूया पुण्याला तुझ्या घरात. एक काम करतो मी, घर जावं होतो ना, दारात थांबतो वॉचमन म्हणून लोकांच्या एंट्रा करतो. शी ग्रो अप या, डोंट बी टिपिकल. आता तू विषय कुठे घेऊन चाललाय? कालपर्यंत असला विषय कसला आणलास तू? आणि पण ते लॉजिकल आहे की नाही तू बघा. हे का डोक्याचाच प्रॉब्लेम आहे? पण तुम्ही जरा ते लवकर नाही का करू. हे गाइज, आपण आपल्या डान्सची प्रॅक्टिस करूया. नाही नाही ते आपण नंतर बघू. आता नंतर कधी करणार? अरे लग्न आले जवळ. इथं अजून बऱ्याच गोष्टी ठरायच्या राहिल्यात. मी काय म्हणतो, आपण डान्स बसवून ठेवू, बाकीच्या गोष्टी ठरतील हळूहळू. आपण उद्या माझ्या स्टुडिओ मध्ये भेटतोय. ओके ये करा. काय करायचं ते पोडक्याची एनर्जी. आज प्रकाश विषयी बोलताना माझं मन सद्गदित होत आहे. आज प्रकाश विषयी बोलताना माझं मन सद्गदित होत आहे. आज प्रकाश विषयी बोलताना माझं मन सद्गदित होत आहे. आज प्रकाश विषयी बोल. अग त्या उर्वी ताई फार मागं लागल्या. का? तुम्ही बोला शूटिंग करा म्हणलं, मला काय हाऊस नाही. पण ठीक आहे, त्यांच्या आग्रहासाठी बोलतो म्हणलं दोन शब्द. काय सांगता उर्वी ताई, तर मला म्हणलं तूच बोल, दिलीप दादा काही बोलणार नाही. मग आम्ही करून टाकलं. अरे तू काय मला सोडून केलं काय शूटिंग? नाही हो, मला माहिती की तुम्हाला शूटिंगचं किती हाऊस आहे. सगळे थांबलेत खाली. चला माझा काजवा, चल मी फक्त दोन शब्द बोलणार आहे. नमस्कार, माझे दीर प्रकाश साहणे यांना त्यांच्या लग्नानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आमच्या घरात लग्नाचं वातावरण इतक्या छान पद्धतीने सजावट झालेली आहे आणि आज आम्ही तर मंडळी, मी दिलीप शहाणे, प्रकाश उर्फ बाळू शहाणे याचा मी मोठा भाऊ, म्हणजे ज्याचं लग्न आहे तो धाकटा, मी मोठा. आमच्या घरामध्ये आमच्या प्रकाशवरती मी फार मनापासून प्रेम केलं. तुम्हाला सांगतो, गावामध्ये मला शहाण्यांचा मोठा मुलगा म्हणून जेवढा मान आहे, जेवढं प्रेम मला मिळालं, तेवढं सगळं प्रेम मी माझ्या धाकट्या भावावरती केलं. मस्त. नाही अजून आहे, अजून थांबा एक मिनिट. तर मंडळी, प्रकाश आणि मी, आम्ही, आमचं नातं इतकं छान आहे, त्या प्रेमाचं पान मी आज तुमच्या समोर उलगडणार आहे. प्रकाशवरती मी लहानपणापासून फार प्रेम केलं. आता बघा, प्रकाश हा लहानपणी सतत माझ्याजवळ यायचा आणि आणि सगळ्या गोष्टी तू मला सांगायचं मंडळी. प्रकाश विषयी बोलायचे सगळे मुद्दे संपलेले आहेत. आता ह्याच्यापेक्षा जास्त प्रकाश विषयी काय आपण बोलू शकतो?